Good afternoon, everybody. Today we are going to learn the second part of our lesson. The name of our lesson is A Lesson in a Life from a Beggar. This lesson is written by Sudha Murthy. Sudha Murthy is one of the famous writers. We got this all information in the last lecture. Now we are going to learn what happened next when writer and Meena met. बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं रायटर यांची मैत्रीण असते मीना नावाची तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निराशवादी असतो आणि अशी ही निराशवादी मीना प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक वस्तू खोड काढत असते किंवा नावं ठेवत असते किंवा टीका करत असते मग अशा या मीनाचा जो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनामुळे तिच्याशी कोणीही मैत्री करत नाही तिला सगळेजण अवॉइड करण्याचा प्रयत्न करत असतात अशा या मीनाची एक मुंबईला बदली होते बंगलोर वरून आणि त्यानंतर मग एके दिवशी काही कामानिमित्त रायटर मुंबईला जातात पाऊस भरपूर प्रमाणात पडत असतो आणि त्या ठिकाणी रायटर आणि मीना यांची गाठभेट होते सुरुवातीला रायटर सुद्धा मीनाईला टाळण्याचा प्रयत्न करतात पण त्या ठिकाणी मीना रायटर यांना ओळखते आणि त्यांची भेट घेते चला मग पुढे काय होतं बघूया हे I am really excited. It's nice to meet old friends. What are you doing here? आता या ठिकाणी बघा मीना किती उत्सुक आहे किंवा हॅप्पी आहे ज्यावेळेस ती रायटर सुधा मूर्ती यांना भेटते काय म्हणते बघा ती आय एम रिअली एक्सायटेड मला खूपच छान वाटत आहे मी तुला भेटले म्हणून इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स आणि जुन्या मैत्रिणींना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं व्हॉट आर यू डुईंग हिअर तू इथं काय करत आहेस आय एक्सप्लेन दॅट I was in Bombay on an official work. मसुदा मूर्ती यांनी एक्सप्लेन करून सांगितलं की मी या ठिकाणी मुंबईमध्ये आले कारण माझं काहीतरी ऑफिसचं काम आहे Then stay with me tonight, she said. मग ती लगेच लेखिकेला म्हणते की मग आजची रात्र तू माझ्या बरोबरच राहा Let us chat, आपण रात्रभर मस्त गप्पा मारूया Do you know that old friends and memories are precious and rare? मग या ठिकाणी मीना काय सांगत आहे सुधा मूर्ती यांना तुला माहित नाही का जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी आर प्रेशियस म्हणजे खूप मौल्यवान असतात त्या आणि दुर्मिळ पण असतात बघूया पुढे आय कुडंट बिलीव्ह इट वॉज दिस रिअली मीना आता या ठिकाणी रायटर यांचा विश्वासच बसत नव्हता की हे सगळं मीना बोलून राहिलेली आहे आय पिंच माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम आता या ठिकाणी रायटर स्वतःच स्वतःची चिठ्ठी काढत आहे की मी स्वप्न तर बघत नाहीये ना की मीना अशी बोलून राहिलेली आहे बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी पण या ठिकाणी मीना खरोखरच रायटर यांच्या समोर उभी होती स्क्वेझिंग माय हँड आणि ती लेखिका यांचा हात प्रेमाने दाबत होती स्माइलिंग अँड आय यस शी डीड लुक हॅपी आणि ती हसत होती आणि तिच्याकडे बघून मग रायटर यांना जाणवलं की नाही ती खरंच आनंदी आहे इन द 3 इयर्स शी हॅड बीन इन बँगलोर आय हॅड नेव्हर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट मागच्या 3 वर्षापूर्वी ती 3 वर्षापर्यंत ती बंगलोरमध्ये होती आणि या 3 वर्षामध्ये तिला मी कधीही हसताना बघितलं नाही आय हॅड नेव्हर सीन वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट द इयर्स हॅड पास आता या ठिकाणी बघा रायटर यांना लक्षात आली कुठली गोष्ट की मीना ही सुद्धा आता म्हणजे वयोवृद्धत्वाकडे झुकत आहे किंवा म्हातारी होऊन राहिलेली आहे कुठल्या लक्षणावरून बघा स्ट्रिंग ऑफ हेअर स्ट्रँड्स म्हणजे काय स्ट्रिंग ऑफ हेअर केसांची एक बट तिचा रंग कसा झाला होता बघा म्हणजे रंग तिचा चेहरा सुरकुटलेला होता आणि त्याचबरोबर केस तिचे आता केस काळ्याचे पांढरे होऊ लागलेले होते आणि त्यानंतर मग तिने ते केसांचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या गोष्टीवरून रायटरना जाणीव झालं की मीना आता वृद्धत्वाकडे झुकत आहे देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस तिच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या पण आलेल्या होत्या बट ट्रूथ वॉज दॅट शी लुक मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर पण सत्य काय होतं मग पूर्वीपेक्षा ती जास्त सुंदर दिसत होती
बघा या पॅसेजमध्ये रायटर यांनी मीनाबद्दलची माहिती सांगितलेली आहे की मागच्या 3 वर्षापूर्वी मीनाला मी ती आज जशी माझ्याकडे बघून हसत आहे, प्रेमाने माझ्याशी बोलत आहे, ओल्ड फ्रेंड्स आणि मेमरीज बरोबरच्या बद्दल चर्चा करत आहे, यापूर्वी ती कधीही अशी बोललेली नव्हती किंवा वागलेली नव्हती आणि तिच्या चेहऱ्यामध्ये किंवा तिच्या शारीरिक रूपामध्ये बदल होऊन राहिलेला आहे. ती आता थोडी वयोवृद्ध होऊ लागलेली आहे, चेहऱ्यावर सुरकुत्या बदल पडलेल्या आहेत, तर चेहऱ्या केसांचा रंग बदलत आहे आणि या गोष्टींवरून रायटरना जाणवलं की ती आता म्हातारी होऊन राहिली. पण त्याचबरोबर रायटरने एक गोष्ट सांगितली की ती जरी आता म्हातारी होऊ लागलेली आहे तरी ती पूर्वीपेक्षा आता जास्त सुंदर दिसत आहे. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आय हॅव टू अटेंड अ डिनर, गिव मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. मग या ठिकाणी रायटर यांनी परत त्या ठिकाणावर निसटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, आय फायनली मॅनेज टू से, शेवटी रायटर सुधा मूर्ती यांनी प्रयत्न करून तिला सांगितलंच की नो मीना, मी तुझ्याबरोबर थांबू शकत नाही, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, मी आजची रात्र तुझ्याबरोबर थांबू शकत नाही, आय हॅव टू अटेंड अ डिनर, मला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे. त्याचबरोबर काय सांगितलं बघा, मग गिव मी युअर कार्ड, तू मला तुझं कार्ड दे आणि नंतर मी तुला तुझ्या संपर्कात राहील किंवा मी तुला फोन करेल. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड, लेट अस गो अँड हॅव अ टी ॲटलीस्ट, शी इन्सिस्टेड. आणि थोड्या वेळासाठी मीना थोडी निराश झाली. मग तिने परत रायटरला फोर्स केलेला आहे किंवा इन्सिस्ट म्हणजे काय आग्रह केलेला आहे की मग आपण कॉफी चहा तरी घ्यायला जाऊया. बट मीना इट्स पोरिंग, मग रायटर यांनी सांगितलं अगं पण आता पाऊस खूप पडत आहे. सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. पडू देत ना, मग मीनाने काय रायटरने सांगितलं की बाई पाऊस खूप पडत आहे आपण कसं जाणार. मग त्या ठिकाणी मीनाईने उत्तर दिलं की पडू देत ना पाऊस, आपण काय करूया एक छत्री विकत घेऊया आणि ग्रँड हॉटेलला जाऊन त्या ठिकाणी चहा पिऊया. वुडंट गेट अ टॅक्सी इन द रे इन दिस रेन, आय ग्रंबल. आता या ठिकाणी बघा रायटर तक्रार करत होत्या, डिसअपॉइंट झालेल्या होत्या कारण त्यांना मीनाचा लुक ॲटिट्यूड माहिती होता. मग त्या म्हणतात की अगं आपल्याला या पावसामध्ये टॅक्सी सुद्धा मिळणार नाही. सो वॉट, वी विल वॉक, काय होत आहे मग आपण पायी जाऊया, छत्री विकत घेऊया आणि मग पायी चहा प्यायला जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज, दिस वॉज इन द सेम मीना आय हॅड नोन. मग या ठिकाणी रायटरला खूप आश्चर्य वाटलेलं आहे की त्यांना जी मीना माहिती होती तीही मीनाच नव्हती. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. या ठिकाणी रायटर यांनी वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत तिच्याबरोबर न येण्यासाठी, परंतु त्या प्रत्येक कारणामधून या ठिकाणी मीना याने आपलं काही प्रत्येक वेगवेगळी सोल्युशन दिलेलं आहे. आणि हे जी काही वेगवेगळी सोल्युशन सांगितलेली होती ती रायटर यांना आवडलेली होती. कारण का, रायटर यांनी सांगितले याच्यापूर्वी मी मीना अशी बदललेली मीना कधीही बघितलेली नव्हती, कारण ती प्रत्येक गोष्टीमध्ये क्रिटिसाइज करायची. पण या ठिकाणी ती प्रत्येक प्रॉब्लेममधून सोल्युशन काढून त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जी मुवमेंट आहे त्याचा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत आहे. वी रीच द ग्रँड हॉटेल रेंज. आता या ठिकाणी मीना आणि रायटर दोघंही भर पावसात निघाल्यामुळे त्या ठिकाणी दोघंही चिंब भिजलेले आहेत. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हु ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना. आय हॅड नो, आय वॉज क्वाईट क्युरियस. मग आत्ता या ठिकाणी मीनामध्ये जो झालेला चेंज होता तो चेंज कसा काय झाला असेल, कोणत्या व्यक्तीने असा बदल घडवून आणला की जी निराशवादी मीना होती ती आशावादी झालेली, तिच्यामध्ये एवढी चेंजेस कसे काय झाले, या चेंजेस मागचं कारण शोधून काढायचं आहे, एवढा एकच विचार रायटर यांच्या मनामध्ये येत होता. बघा लाईन बाय लाईन बघूया. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हु ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज. म्हणजे या ठिकाणी हॉटेलमध्ये येईपर्यंत रायटर यांच्या मनामध्ये, सुधा मूर्ती यांच्या मनामध्ये एकच विचार होता की कोणत्या व्यक्तीने मीनामध्ये एवढा बदल घडवून आणला. ही जी निराशवादी मीना होती, पेसिमिस्टिक मीना होती, जी रायटरला माहीत होती ती पूर्णतः बदल झालेली आहे. आणि यामध्ये मग रायटर खूप क्युरियस झाल्या, उत्सुक झाल्या कारण शोधण्यासाठी. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मग रायटर सुधा मूर्ती यांनी मीनाला प्रश्न विचारला, मीना मला सांग कोण आहे या बदलामागे,
कोणी तुझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे का, एखादी व्यक्ती आहे का की जिने तुझं आयुष्य बदलवून टाकलं. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. नो देअर इजंट एनी वन लाईक दॅट शी सेड. मग रायटर सुद्धा मूर्ती यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामुळे मीनाला खूप आश्चर्य वाटलं आणि तिला आश्चर्य वाटलं आणि तिने उत्तर दिलं की नाही, माझ्या आयुष्यात अशी कोणीही व्यक्ती नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग आता या ठिकाणी बघा, मीना याच्यामध्ये जो बदल झालेला आहे, तिच्या आयुष्यात कोणीही व्यक्ती आलेली नव्हती, त्यामुळे तिच्या आयुष्यात मग बदल कसा काय झाला, मग या बदलामागचं कारण काय, काय रिझन आहे, कुठलं कारण आहे की ज्यामुळे तुझ्यामध्ये बदल झाला, ह्या बदलाचं कारण विचारण्यामागे रायटर त्यांना उत्सुकता होती. मग त्यांनी तिला परत प्रश्न विचारला, देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या या एनर्जी म्हणजे तुझ्या या उत्साहपूर्ण जोशपूर्ण वागण्याचं सिक्रेट काय आहे, गुपित काय आहे. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ज्याप्रमाणे बघा तुम्ही टीव्हीवर ॲड बघत असाल, सचिन तेंडुलकरची ॲड असते, ए बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं तो वारंवार सांगत असतो. मग या ठिकाणी मग सुधा मूर्ती यांनी सांगितलं की मी पण सचिन तेंडुलकर प्रमाणे तिला विचारलं की बाई तुझ्या या उत्साहामागचं जोशपूर्ण वागण्यामागचं काय रिझन आहे. शी स्माइल अ बेगर चेंज माय लाईफ. आणि मीना हसली. मग रायटर यांनी तिला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामुळे मीनाईला हसू आलेलं आहे आणि मग मीनाने उत्तर दिलं, एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलवून टाकलं. आय वॉज ॲब्सुलेटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. आता डम्बफाउंडेडचा अर्थ आहे बघा टू बी सरप्राईज अँड कन्फ्युज. आणि मीनाने एका भिकाऱ्याचं नाव सांगितलं की भिकाऱ्यामुळे मी बदलली. आणि या ठिकाणी रायटर यांना वाटत होतं की मीनाच्या आयुष्यात कोणीतरी आलेलं आहे, कोणीतरी प्रिन्स चार्मिंग आहे, तिचं होणारा नवरा असेल की ज्याच्यामध्ये तिचं आयुष्य बदललेलं आहे. पण या ठिकाणी रायटरची जी उत्सुकता होती ती पूर्णतः फुल झालेली आहे, किंवा रायटरने जो गेस केलेला होता तो गेस चुकलेला आहे. आणि तिने सांगितलं मीनाने की माझ्या आयुष्यामध्ये किंवा एका भिकाऱ्यामुळे माझं आयुष्य बदललेलं आहे. आणि ते भिकाऱ्याचं नाव ऐकल्यानंतर किंवा भिकारी हे नाव घेतल्यानंतर रायटर या यांची उत्सुकता कन्फ्युज झालेल्या आहेत. रायटर पूर्णतः कन्फ्युज झालेल्या आहेत. अशा प्रकारे बघा मग विद्यार्थ्यांना या ठिकाणी रायटर यांना मीनाबद्दलचं जे काही जाणून घ्यायचं होतं ते या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. पुढे बघूया. यस अ बेगर शी रिपीटेड ऍज इफ टू रिअश्युअर मी. He was old and used to stay in front of my house. I was a chronic pessimist. I used to give my leftovers to this beggar every day. आता या ठिकाणी बघा या पॅसेज मध्ये काय सांगितलेलं आहे की मीनाचं आयुष्य कसं बदललं, या बदलामागचं कारण जे आहे ते या ठिकाणी मीनाने सांगितलेलं आहे. Yes, a beggar, she repeated. आता मीनाने सांगितलं हो भिकारी आहे तो. As इफ अर टू रिअश्युअर मी. खरंच लेखिका यांची मी सुधा मूर्ती यांची खात्री पटवून देण्यासाठी मीनाने परत सांगितलं की नाही तो खरंच भिकारी आहे की ज्याने माझं आयुष्य बदलवलं. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ 5 इयर्स ओल्ड ग्रँड डॉटर. मीनाने काय सांगितलं बघा, एक वृद्ध असा भिकारी आहे की जो माझ्या घरासमोर राहत होता. यूज टू स्टे म्हणजे राहत होता आणि त्याच्या एका नातीबरोबर तो राहायचा. As you know, I was a chronic pessimist. Chronic म्हणजे का एक्स्ट्रम. आता या ठिकाणी मीनाने स्वतः सांगितलं की तुला माहिती आहे म्हणे मी किती निराशवादी आहे किंवा निराशवादी वृत्तीची होते. I used to give my leftover to this beggar every day. मी रोज काय करायची म्हणे माझं जेवण झाल्यानंतर जे काही अन्न शिल्लक राहायचं ते शिल्लक राहिलेलं अन्न त्या भिकाऱ्याला द्यायची. I never spoke to him. Nor did he speak to me. आता या ठिकाणी मीनाने काय सांगितलंय, मी कधीही त्याच्याशी बोलले नाही किंवा तो पण माझ्याशी बोलला नाही. आता यानंतर काय होत आहे, मीनाच्या आयुष्यामध्ये कसा बदल झालेला आहे तो आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. सो फ्रेंड्स टेक केअर अँड गुड बाय.